इतके गंभीर आहेत की त्याच्याबद्दल वाच्यता सुद्धा. आणि तुमच्या इथं कोण पाठीशी घालतो मला कर्मचाऱ्याला मग सगळं नागेकोटे फोन आलो का सोडायचं काय कारण का कोण म्हणलं काय कारण म्हणाय त्याच काय तुम्हाला सांगा ना काय संबंध आता हे पैसे मिळवायसाठी नाही मला पैसे नाही मालक आहे मला तुमच्या पैशाची गरज नाही इस्मिळ आहे हे गिटा माणूस आहे तुमच्यात मॅनेज करणारा ती चालतो तुम्हाला नाव घेत मेजर एक मेजर आहे तुमचा मी ती नाव घेत नाही बंदनुसार कर्मचारी नियुक्ती नाही कर्मचारी येऊन खाऊन येऊन बाहेर न रात्री एसी लावून झोपतात म्हणजे बघितला पाहिजे देव आहे जोपर्यंत देव आहे तोपर्यंत आम्ही राहणार पंढरपूर वाले विषयाची स्थानिकांनी आज जो आम्हाला घेरावा घातला त्यांचं म्हणणं असं होतं की जो काही गुन्हा झालेला आहे पैसे देणाऱ्याला पैसे देणाऱ्यावर पैसे घेणाऱ्यावर तुम्ही जो गुन्हा दाखल करता तो पैसे देणाऱ्यावर सुद्धा तुम्ही गुन्हा दाखल करावा अशी त्यांची मागणी होती. मंदिर समितीने ती मागणी मान्य केली. अगदी प्रथमदर्शनीने टोकन दर्शनाचा प्रयत्न होणार आहे. आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब पूजेला येतील त्यावेळेस त्याची सुरुवात निश्चितपणे होईल. नाही मला निश्चितपणे मी आपल्याला सांगतो की पुरातत्व विभागाने निकृष्टपणाचे काम केलेले नाही आणि झालेले नाही आणि पुढचे काम निश्चितपणे एवढा गोकुळाष्टमीचा उत्सव झाल्यानंतर लगेच कामकाजाला सुरुवात होईल. नाही अजून त्याची काही प्रक्रिया ठरलेली नाही. आपण जसं तिरुपतीला काही अमाऊंट घेऊन दर्शनाची असा का निर्णय घेत नाही आपण. नाही त्याच्यासाठी असं आहे की पंढरपूर मंदिर समितीच्या घटनेमध्येच असा उल्लेख आहे की पेड दर्शन हे आपल्याला देता येत नाही आणि त्यामुळे आपल्याला माहिती असेल की यापूर्वी प्रतापसिंह मोहिते पाटलांनी सुद्धा विधानसभेमध्ये ठराव मांडलेला होता आणि त्यामुळे पेड दर्शन असेल कारण आपण गरिबाचा देव म्हणून आपण पैसे देऊन दर्शन आत्तापर्यंत दिलेलं नाही त्यामुळे ही समिती ही देणार नाही. नाही निश्चितपणे त्याचाही विषय आज मंदिरामध्ये चर्चेला गेला तर त्याच पद्धतीनं तिथं जी जी व्यक्ती कामाला आहेत त्यांना त्या त्या माणसाला कामाला देण्याचा आज निर्णय झालेला आहे. नाही त्याची कडक कारवाई करण्यात येईल आपल्याला एक 15 दिवसात सगळी शिस्त दिसून येईल. नाही नाही वाटत नाही. आता ते त्यांनाच विचारलं पाहिजे आम्ही त्याचं उत्तर देऊ शकत नाही. लवकरच टोकन दर्शनाची व्यवस्था च्या द्वारे तमाम श्रीक्षेत्र पंढरपूरला येणाऱ्या लोकांना दर्शनाची सुलभ व्यवस्था यावेळेस होणार आहे आणि मंदिर जतन संवर्धन आणि संगोपन
याचं जर अजून एक रूप आपल्याला जे पाहायचं आहे ते कार्तिक वारीमध्ये तुम्हाला अजून एक आगळं वेगळं आणि खूप चांगल्या पद्धतीचं आपल्याला रूप दिसणार आहे. आज मंदिरे समितीच्या बैठकीमध्ये दर्शनाच्या व्यवस्थेबाबत सखोल अशी आज चर्चा झाली की या दर्शन व्यवस्था कशा पद्धतीची असली पाहिजे, ही कशी केली गेली पाहिजे आणि काल जो प्रकार घडला त्या प्रकारावर आम्ही निश्चितपणे तुम्हाला असं सांगतो की यापुढे फक्त पैसे घेणाऱ्यावरच कारवाई होणार नाही तर पैसे जो देणारा आहे तो देणाऱ्या माणसावर सुद्धा कारवाई होईल. कारण घेणारा जितका गुन्हेगार आहे तितकाच देणारासुद्धा गुन्हेगार ठरतो. पण आता त्याची सखोल चौकशी करूनच यापुढे कुठलीही कारवाई होईल. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी आदरणीय शिळके साहेब यांना व नवीन व्यवस्थापक आदरणीय मनोजी श्रोत्री साहेब यांना अशा मंदिर समितीने सूचना दिलेल्या आहेत की दर्शनासाठी कुठल्याही वारकऱ्यांचे हाल होणार नाहीत, सुलभ दर्शन होतील, लवकर दर्शन होतील व चांगले दर्शन होतील याची व्यवस्थापना बघा. आजच्या मंदिर समितीच्या बैठकीमध्ये मंदिर समितीमध्ये शांतता राहील, गोंधळ होणार नाही, सर्वांमध्ये समन्वय राहील व चांगली दर्शनाची व्यवस्था होईल अशा ठाम निर्णय आज मंदिर समितीमध्ये घेण्यात आला. नाही, त्यांचं दरवेळेस आम्हाला अनुपस्थितीचं पत्र येतं किंवा फोन येतो की मला काही कारणामुळे त्यामुळे त्यांचा विनंती अर्ज असतो त्यांचा. नाही, त्याच्यासाठी असं आहे की पंढरपूर मंदिर समितीच्या घटनेमध्येच असा उल्लेख आहे की पेड दर्शन हे आपल्याला देता येत नाही आणि त्यामुळे आपल्याला माहिती असेल की यापूर्वी प्रतापसिंह मोहिते पाटलांनीसुद्धा विधानसभेमध्ये ठराव मांडलेला होता आणि त्यामुळे पेड दर्शन असेल कारण आपण गरिबाचा देव म्हणून आपण पैसे देऊन दर्शन आत्तापर्यंत दिलेलं नाही त्यामुळे ही समिती ही देणार नाही. आकृती बंधानुसार पदनियुक्ती व्हावी अशी मागणी केली त्यांनी. नाही, निश्चितपणे त्याचाही विषय आज मंदिरामध्ये चर्चेला गेला तर त्याच पद्धतीनं तिथं जी जी व्यक्ती कामाला आहेत त्यांना त्या माणसाला कामाला देण्याचा आज निर्णय झालेला आहे. मंदिरातले काही कर्मचारी नाही, त्याची कडक कारवाई करण्यात येईल. आपल्याला एक 15 दिवसात सगळी शिस्त दिसून येईल. त्यांचं म्हणणं असं होतं की जो काही गुन्हा झालेला आहे पैसे घेणाऱ्यावर तुम्ही जो गुन्हा दाखल करता तो पैसे देणाऱ्यावर सुद्धा तुम्ही गुन्हा दाखल करावा असे त्यांची मागणी होती. मंदिर समितीने ती मागणी मान्य केली. अगदी प्रथमदर्शनीने टोकन दर्शनाचा प्रयत्न होणार आहे. आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब पूजेला येतील त्यावेळेस त्याची सुरुवात निश्चितपणे होईल. पुन्हा किती विभागाचे काम चालू ते निकृष्ट दर्जा झाला असा भाविकांनी आरोप केलेला आहे आणि आता नवीन काम कधी चालू करणार? नाही, मला निश्चितपणे मी आपल्याला सांगतो की पुरातत्व विभागाने निकृष्टपणाचे काम केलेले नाही आणि झालेले नाही आणि पुढचे काम निश्चितपणे एवढा गोकुळाष्टमीचा उत्सव झाल्यानंतर लगेच कामकाजाला सुरुवात. काय बंद वगैरे ठेवणार का? नाही, अजून त्याची काही प्रक्रिया ठरलेली नाही. लवकरच टोकन दर्शनाची व्यवस्था च्या द्वारे तमाम श्री क्षेत्र पंढरपूरला येणाऱ्या लोकांना दर्शनाची सुलभ व्यवस्था यावेळेस होणार आहे आणि मंदिर जतन संवर्धन आणि संगोपन याचे जर अजून एक रूप आपल्याला जे पाहायचं आहे ते कार्तिक वारीमध्ये तुम्हाला अजून एक आगळं वेगळं आणि खूप चांगल्या पद्धतीचं आपल्याला रूप दिसणार आहे. आज मंदिरे समितीच्या बैठकीमध्ये दर्शनाच्या व्यवस्थेबाबत सखोल अशी आज चर्चा झाली की या दर्शन व्यवस्था कशा पद्धतीची असली पाहिजे, ही कशी केली गेली पाहिजे आणि काल जो प्रकार घडला त्या प्रकारावर आम्ही निश्चितपणे तुम्हाला असं सांगतो की यापुढे
फक्त पैसे घेणाऱ्यावरच कारवाई होणार नाही, तर पैसे जो देणारा आहे तो देणाऱ्या माणसावरसुद्धा कारवाई होईल. कारण घेणारा जितका गुन्हेगार आहे तितकाच देणारासुद्धा गुन्हेगार ठरतो. पण आता त्याची सखोल चौकशी करूनच यापुढे कुठलीही कारवाई होईल. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी आदरणीय शेळके साहेब यांना व नवीन व्यवस्थापक आदरणीय मनोजी श्रोत्री साहेब यांना अशा मंदिर समितीने सूचना दिलेल्या आहेत की दर्शनासाठी कुठल्याही वारकऱ्यांचे हाल होणार नाहीत, सुलभ दर्शन होतील, लवकर दर्शन होतील व चांगले दर्शन होतील याची व्यवस्थापना बघा. आजच्या मंदिर समितीच्या बैठकीमध्ये मंदिर समितीमध्ये शांतता राहील, गोंधळ होणार नाही, सर्वांमध्ये समन्वय राहील व चांगली दर्शनाची व्यवस्था होईल अशा ठाम निर्णय आज मंदिर समितीमध्ये घेण्यात आला.